शिवाई देवी पावली। शेकडो वर्षे महाराष्ट्राची जनता मुसलमानी आक्रमणांनी बेजार होऊन गेली होती। बादशाह किंवा कोणी सुलतान त्यांच्या सरदारांनी आपले प्रचंड सैन्य घेऊन कोणत्याही गावावर कधीही हल्ला करावा, जाळपोळ करावी, लुटालूट करावी, स्त्रियांना भ्रष्ट करावे, माणसांच्या कत्तली कराव्यात आणि दिन दिन अशा आरोळ्या मारत निघून जावे। गावांवर हल्ला करण्याचे कारण काय? तर काहीही नाही, आपली राक्षसी इच्छा। साहजिकच दुखी कष्टी प्रजा देवाची करुणा भाकत होती की देवा, हे आता असे किती दिवस सहन करायचे? पूर्वी तू रामाचा अवतार घेऊन रावणाला मारलेस, कृष्णाचा अवतार घेऊन अन्याय करणाऱ्या कंसाला जगातून नाहीसे केलेस, मग आताच का स्वस्त बसलास? तू लवकर जन्म घे आणि आम्हाला त्रास देणाऱ्यांचे निर्दालन करून आम्हाला सुख दे। इकडे शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजांची पत्नी जिजाबाई शिवाई देवीची अशीच प्रार्थना करीत होती। ती म्हणत होती, हे शिवाई देवी, तू म्हणजेच तुळजाभवानी। भवानीने जसा महिषासुराचा वध केला तसं तू आताही शत्रूला नष्ट कर। तिची प्रार्थना फळाला आली। तिच्या पोटी सुलक्षणी पुत्ररत्न जन्माला आले। दिवस होता फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, म्हणजेच दिनांक 19 फरवरी 1630। शिवाई देवी पावल्यामुळेच आपल्याला पुत्र झाला म्हणून जिजाबाईने मोठ्या कौतुकाने व कृतज्ञतेने मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले। सगळेजण त्या मुलाला शिवबा म्हणून हाक मारू लागले। शिवबा 6-7 वर्षाचा झाल्यावर त्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली। गुरुजींनी त्याला लिहायला वाचायला शिकवले। शिवबाही हुशार असल्यामुळे तो पटापट शिकू लागला। जरूर येते गणित शिकला, पण तेवढ्याने भागणार नव्हते। त्याला युद्धकलाही येणे आवश्यक होते, म्हणून घोड्यावर बसणे, तलवार फिरवणे, दांडपट्टा चालविणे, भाला फेकणे, याचबरोबर धावणे, पोहणे वगैरे गोष्टीही तो व्यवस्थित शिकला। शिवबाच्या या सगळ्या शिक्षणाकडे दादोजी कोंडदेव स्वतः बारकाईने लक्ष घालत। शिवबा सर्व काही भराभर शिकत असलेला पाहून त्यांना समाधान वाटत होते। लवकरच त्यांनी शिवबाला दरबारी कामकाज कसे चालवावे, न्यायदान कसे करावे याचेही धडे दिले। जिजाबाई शिवबाला रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगे, त्यांनी सज्जनांचे रक्षण कसे केले आणि दुर्जनांना शिक्षा कशी केली हे सांगितले। शिवबा त्यांचे मर्म बरोबर समजून घेई। शिवबा जसजसा मोठा झाला तसे त्याने आपल्या भोवती खूप मित्र गोळा केले। त्यांना घेऊन तो दऱ्याखोरी, जंगले, गावे पाहत हिंडे। या सर्वांमधून त्याला लोकांची स्थिती कशी आहे, लोकांना काय हवे आहे हे बरोबर कळले।